नहीं शेर की दहाड़ है, ये आवाज नहीं शेर की दहाड़ है, हम खड़े हो जाए तो पहाड़ है। वेळ कमी आहे, साहेब बोलणार आहेत, दादा बोलणार आहे, बोलायचं भरपूर आहे, पण मला भरपूर मान मोकळं करायचंय, पण ते सावकारांच्या विजयी सभेत मी करणार आहे, कारण वेळेचं बंधन आहे। अनेकांना या सभेत मला पाहून धक्का बसला असेल, असाच एक धक्का मी तुम्हालाही 15 दिवसांपूर्वी दिला होता, तो काही जाणीवपूर्वक दिला नव्हता, थोडी वाट चुकलो होतो। खरं सांगतो, तमाम या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलंय, तळहाताच्या फोडासारखं जपलंय। तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्यात पहिल्यांदा मी माफी मागतो, आणि माफी मागायला मला अजिबात लाज वाटत नाही, कारण आम्ही आहे तर तुमच्यामुळे आहे। मी अनेक वेळा सांगतो की आईबापानंतर कुणाच्या पाया पडावं असं वाटत असेल तर ज्याच्या छातीवर बिल्ला आहे त्याच्या पायावर नतमस्तक व्हायला आम्हाला अजिबात लाज वाटत नाही। ते का झालं, कसं झालं, ते साहेबांना मला माहित आहे, ते सगळ्यात उघडपणे सांगण्यासारखं नाही, परंतु 15 दिवस मी माहेरातून सासरात होतो, सासरात गेल्यावर कळलं इथं कसं कसं आहे। शपथ सांगतो, फक्त नावाला लग्न लागले, संसार बी केला नाही, नावापुरतच लागले, पण ठीक आहे, काही हरकत नाही, बट्टा लागू दे, बट्टा सगळा धुवून काढतो, पट्ट्या काळजी करू नका। चुका या माणसांकडनंच होत असतात, जो काम करतो त्याच्याकडनंच होत असतात, लक्षात ठेवा। पण मी त्या भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन कुणासाठी मत मागितलं नाही, कारण माझा जीव तुमच्यामध्ये अडकलेला, लक्षात। साहेबांशी या सगळ्यामधल्या काळामध्ये सुद्धा माझा संवाद होत होता, मला वाटतं मी पहिला माणूस असेल तर बाजूला गेल्यावर ज्याच्याशी साहेबांनी संवाद ठेवला, आणि मी साहेबांशी कंटिन्यू सातत्यानं बोलत होतो, अनेक विषयावर आमच्या चर्चा होत होत्या, काय थोड्याफार कुरबुडी होत्या त्या साहेबांनी बसून सोडायला, मी म्हणलं इट्स ओके, काही हरकत नाही। आणि एक दिवस सागर चितपरगेंचा फोन आला, असे अनेक लोकांचे फोन आले, अनेक कार्यकर्ते फोनवर रडत होते, त्यांना दुःखही झालेलं होतं, पण सागर चितपरगेंचा फोन आला आणि 15 मिनिटं सागर चितपरगे फोनवर रडत होते, बोलता येत नव्हतं, म्हणून फोन कटत होता, पुन्हा बोलत होते, ते म्हणले आम्ही बुलढाण्याला येणार आहे, आम्ही तुम्हाला भेटणार आहे। आणि त्याने सांगितलं, रविकांत तुपकर, तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल, मंत्री व्हाल, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तुम्ही मोठे झाले पाहिजे आमची अपेक्षा आहे, पण ती चळवळ टिकवायसाठी तुम्ही राजू शेट्टी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे। तू म्हणलं सागर भाऊ, हे माझ्याही मनात आहे। आणि हे बोलल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांचा अपघात झाल्याची बातमी आली, अपघात झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मी बुलढाण्याहून उमरवाडला आलो, आणि उमरवाडला गेल्यावर त्यांच्या धर्मपत्नीकडे जायची हिंमत होत नव्हती, पण त्यांच्या धर्मपत्नीकडे बसलो, त्यावेळी त्या ताईने सांगितलं, आमचे हे तर सोडून गेले, पण रवी भाऊ तुम्ही बी आम्हाला सोडून गेले। त्यांचा मुलगा आणि त्या वहिनीने मला एकच सांगितलं उठता उठता, जर खऱ्या अर्थानं माझ्या नवऱ्याला श्रद्धांजली द्यायची असेल तर सावकारांना आमदार केलं पाहिजे। आई शपथ सांगतो, माझ्या डोळ्यात पाणी आलं, त्यांचा मुलगा संचित तोही मला तसंच म्हणाला, आणि मी त्या दिवशी त्या कुटुंबाला शब्द दिला, साहेबांनाही शब्द दिला, की सावकार अण्णांचा त्याग या चळवळीमध्ये प्रचंड मोठा आहे,
या माणसाला अजिबात गर्व नाही, प्रसिद्धीच वेडे पण नाही, नेता व्हायचं नाही, परंतु फक्त लोकांसाठी काम करायचं एवढंच या माणसाच्या डोक्यात आहे, वेळ कमी आहे. या चळवळीनं फक्त शिरोळ तालुक्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला उसाचा आणि दुधाचा फायदा करून दिला नाही तर आमच्या भागात सुद्धा राजू शेट्टी साहेबांमुळे फायदा झालेला लक्षात ठेवा. मी एक निश्चय केलेला आहे, आज साहेबांनी आम्ही कोल्हापूरला प्रेस घेतली आणि मी त्या ठिकाणी सांगितलं मरेपर्यंत रविकांत तुपकर काही नाही झाला तरी चालेल, मला संधी नाही मिळाली तरी चालेल, परंतु शेवटपर्यंत राजू शेट्टी साहेबांबरोबर सावलीसारखा उभा राहील. आणि नुसतं उभा राहणार नाही, पहिले जितक्या ताकदीनं फिरत होतो त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं साहेबांसोबत आता फिरणार आहे. एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि भरपूर बोलायचं आहे, परंतु ही चळवळ टिकवायची असेल, राजू शेट्टी साहेबांच्या पराभवाचा बदला जर का तुम्हाला आम्हाला घ्यायचा असेल तर आपल्या मनामध्ये कुठल्याही अफवांना बळी न पडता यावेळी सावकारांना ताकदीनं मतदान करा. सावकारांची माझी त्या दिवशी भेट झाली, गळ्यात पडून हा माणूस अर्धा तास रडत होता, आमची चर्चा झाली आणि मी त्या दिवशी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जी ओळख दिली ती राजू शेट्टी साहेबांमुळे ओळख मिळालेली आहे, महाराष्ट्रात ओळख आपल्याला शेट्टी साहेबांमुळे मिळालेली आहे, तुमच्यामुळे मिळालेली आहे आणि म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत या चळवळीसाठी लढत राहायचं हा निर्धार भावना त्या ठिकाणी मी केलेला आहे. शेवटचे 10 मिनिटं उरलेले आहेत, दादा आणि साहेब बोलणार आहेत कारण त्यांनाच 5-5 मिनिटं मिळणार आहे, म्हणून मी अधिक जास्त न बोलता सागर चिप्परगेंना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायचं असेल आणि जिवंतपणे सावकारांवर तुम्हाला गुलाल उडवायचा असेल तर या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या शिरोळ मतदारसंघातून स्वाभिमानीचा आमदार निवडून आला पाहिजे, त्याच्यासाठी कष्ट घ्या एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद.